आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुख्यमंत्र्यांनी पाळले आश्वासन, 2 लाख पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ, पेट्रोल डिझेल मात्र थोडेफार महागणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. मात्र पेट्रोल डिझेलवरील सेस 30 वरून 32 वर नेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अखेर 2018-19 अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे, मात्र वीज दरवाढीचा फटकाही सहन करावा लागणार आहे. या अर्थसंकल्पातील हायलाइट्स असे आहेत. 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ, 34,000 कोटीचा भार, पेट्रोल डिझेलवरील सेस वाढविला, दर वाढणार. राज्य शेतकरी सल्ला समितीची रचना, प्रत्येक जिल्ह्यातील 2 जणांना संधी. कोपल, गदग, कोल्हार, चित्रदुर्ग जिल्ह्यात इस्रायलच्या धर्तीवर सिंचन प्रकल्प राबविणार. 5,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणार. 150 कोटी राखीव. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 0 भांडवल पद्धत जारी. सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम प्रायोगिक तत्वावर 1,000 शाळा सुरू करणार. इंदिरा कॅन्टीन प्रत्येक तालुका आणि जिल्हा केंद्राच्या शहरी भागात. 274 कॅन्टीन सुरू करण्यासाठी 222 कोटींचा निधी. मुख्यमंत्री मातुश्री योजनेअंतर्गत गर्भिणी महिलांना बाळंतपणापूर्वी आणि बाळंतपणानंतर 1,000 रुपये मासिक भत्ता. राज्य ब्राह्मण विकास मंडळाला ग्रीन सिग्नल, 25 कोटीचे अनुदान. अमेरिकेच्या धर्तीवर KRS चा विकास. बेळगाव कलबुर्गी म्हैसूरमध्ये हृदयरोग आणि कॅन्सर रोगावरील निदानासाठी विशेष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. रामनगर जिल्ह्यातील कनकपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय. रामनगर जिल्ह्यात 300 बेडचे सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.